प्रदेश कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने भारत के लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को फटकार लगाते हुए कहा, मोदी को मारा जा सकता है और गाली भी दे सकता हूँ। वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो गया है और इसकी जांच की जानी चाहिए और उनका उपनाम भारतीय का अपमान है, संविधान और यह घटना लोकतंत्र का अपमान है। विधायक समीर मेघे सहित भाजपा के सैकड़ों कार्यकर्ताओं ने वाड़ी थाना की PI ललिता तोड़ासे से नाना पटोले पर कानूनी कार्रवाई कराने की गुहार लगाई है। विधायक समीर मेघे, विजय गंथाले, पूर्व नगर सेवक और भाजपा वाड़ी अध्यक्ष केशव बांद्रे, आनंद कदम समेत अन्य भाजपा कार्यकर्ता एवं पदाधिकारी इस दौरान मुख्य रूप से उपस्थित थे। आज म्हणजे एवढं निंदनीय त्यांनी शब्द वापरले एका पंतप्रधानासाठी, जे फक्त देशाचेच नाही तर विश्वास या विश्वात सगळ्यात जास्त प्रसिद्ध माणूस आहे आणि अशा व्यक्तीबद्दल आपण एवढा खालची भाषा बोलतो हे म्हणजे न पचणारं वक्तव्य काल त्यांनी केलं आणि याचा भारतीय जनता पार्टी आम्ही निषेध करणार आहे, करून आलो। समजा गुन्हे दाखल नाही झाले तर अजून तिरव आंदोलन आम्ही उभं करू। पण आणि काँग्रेसचे लोक म्हणतात की महात्मा गांधी जिंशी आम्ही जुडलेलो, आमचे नाते काँग्रेससोबत त्यांचे आहे, तर असं व्यक्ती ज्यांनी इंग्रजांसोबत म्हणजे नॉन व्हायलन्स ह्या प्रतिमेवर त्यांनी लढा घेतली होती आणि हे लोक म्हणतात आमचे ते आमच्याशी जुळलेले लोक, आम्ही त्यांच्या विचारधारावर चालतो आणि असे शब्द समजा ते वापरत असतील तर निश्चितच ही जनता ह्या काँग्रेसच्या लोकांना माफ करणार नाही। आदरणीय राहुलजी गांधी यांनी ताबडतोब सोनिया गांधीजींनी यांच्यावर ताबडतोब ॲक्शन घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असंही आमची विनंती आहे। काल महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष काँग्रेसचे नानाजी पटोले यांनी आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल खूप दुःखद वक्तव्य केलं की मी त्यांना मारून टाकील, त्यांना पाहून घेईल या भाषेमध्ये जेव्हा वक्तव्य केलं तर हे एक देशाचे पंतप्रधान आणि त्यांच्याबद्दल हे वक्तव्य खूप निंदनीय आहे। भारतीय जनता पार्टी आमचे वाडी मंडळ या माध्यमातून आम्ही त्यांचा निषेध करतो, कारण की सर्वांना स्वातंत्र्य आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे जे वाक्य दिलं आहे, ह्या नारा जो दिला आहे त्यामध्ये सर्वांना कसं जगायचं ते आपल्या आपल्यापर्यंत जगायचं असतं, परंतु आपण कुणाला म्हणतो तुला मारून टाकील, तुला जाळून टाकील, हे वक्तव्य अशोभनीय आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वजण याचा निषेध करतो। वाडीचे सौरभ पाटील की रिपोर्ट, BCN News नागपूर।